तर गाइस आम्ही इथं आता ज्योतिबाला आलेलो आहे. इथं गाडी पार्किंग केलेली आहे. ही आमच्या शुभम सरांची शाळा. सँडल नव्हते नाही मध्ये आता फॅशन फ्लिप फ्लॉप आख्यानी तेच फॅशन काढ. ओके. आम्ही इथून सकाळी चेकआउट करायचं हॉटेल तर निघालेलो आहोत. खाली जाऊन चेकआउट करून इथून थोडा ब्रेकफास्ट करायचं वाटतं. तिथं ब्रेकफास्ट करून पुढे पन्हाळाकडे आम्ही निघणार आहोत. तर आपण बघूयात पन्हाळ्यात काय काय बघता येईल आपल्याला. सी यू. आमचं झालेलं आहे. आम्ही आता इथून ब्रेकफास्टला इथे एक हॉटेल आहे फेमस द युनिकॉर्नस हॉटेल म्हणून. तिथे जाऊन थोडा ब्रेकफास्ट करून त्याच्यानंतर पुढे पन्हाळ्याला निघतोय. थोडं मार्केटमध्ये जायचं ॲक्च्युली. थोडं अजून दोघांचे चप्पल घ्यायचे आहेत. त्यांचा फोन आला होता की आम्हालाही घ्या चप्पल. तर तिथून एक दोन चप्पल घ्यायचे आहेत. ते चप्पल घेऊन त्याच्यानंतर मग पुढे पन्हाळ्याला जाऊ. गाइज आम्ही इथं आता ज्योतिबाला आलेलो आहे. इथं गाडी पार्किंग केलेली आहे. वर थोडा रेंजचा इश्यू आहे इकडे पण ठीक आहे. आलेलं आहे इकडं मागे मंदिर आहे असं ज्योतिबाचं. इकडे गाडी लावून आम्ही आता बाय वॉकच जातो आहे. बघूया दोघांमध्ये. दर्शन झालेलं आहे माझं. थोडी गर्दी होती, टाइम लागला तिथे. आता आम्ही तिथून बाहेर निघालो आहे. आता आपण डायरेक्ट पन्हाळ्याला जातो आहे. थोडं मध्ये पेट्रोल घालायचं आहे. तिथे पेट्रोल घालून पुढे आपण पन्हाळ्याला जाऊयात. आता 2 वाजलेले आहेत. काहीतरी खाऊन पण घेऊया. थोडं वाटतं जर काही भेटलं तर लाईट त्याच्यानंतर पुढे पन्हाळ्याला जाऊयात. नारकेज पब्लिक पन्हाळा स्कूल. ही आमच्या शुभम सरांची शाळा. शुभम सरांचं शिक्षण एवढ्या पन्हाळा गडात झालेलं आहे. त्यामुळे एक आठवण म्हणून त्या शाळेला भेट देण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. गाइस आम्ही शुभमच्या स्कूलमध्ये आलेलो. एंट्री घेतलेली आहे. त्या प्रिन्सिपल मॅडमला पण भेटले. त्याच्या वेळेस प्रिन्सिपल वेगळे होते. आता कोणतरी चेंज झालेत. तर आता प्रिन्सिपलला भेटलो. त्याचे काहीतरी अजून जुने 2006 तो इथे होता. तर त्यावेळेचे सर ते अजून थोडेफार काहीतरी अजून आहेत. बाकीचे थोडे रिटायर ते झालेले आहेत. तर आपण त्यांना पण थोडंफार भेटूयात. तशी स्कूल भारी आहे. असं मिलिट्रीची जे स्कूल असते तशी आज पन्हाळ्याच्या कडेला एकदम हॉस्टेल टाईपमध्ये. त्याचा युनिफॉर्म तो सेम आहे अजून पण तसंच. तर त्याच्या काही मेमोरीज आहेत. तो हॉस्टेलला आमच्या फॅमिलीतून सगळ्यात आधी तो पडलेला होता बाहेर घराच्या.
तर त्या वयात हॉस्टेलला येऊन राहणं, ह्या गेटच्या बाहेर न जाणं, हे काही गोष्टी आहेत, त्याचे मेमोरीज आहेत, ते पण आपण बघूया तिथं. गाईज, आता आम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी परमिशन दिलेली आहे त्याचे हे बघण्यासाठी, तर आम्ही त्याची तो राहायचा एक त्याची इथं डॉमेट्री ते होती, तर तिथे एकदा आपण जाऊन बघूयात कशी आहे डॉमेट्री ते. शुभमच्या हे इकडं हॉस्पिटल होतं त्यांचं, ती मंथली एखादा डॉक्टर येऊन चेकअप करायचं सगळ्या स्टुडंटला. हे बॅक साईडचं गार्डन आणि इकडे डॉमेट्री आहे, जुनं पूर्ण इकडं हे आहे. अशी ही जागा, ही शुभमची डॉमेट्री आहे म्हणे. इथं शुभम नाईंटी राहायची, इथून अशी डॉमेट्री आहे म्हणे. डॉमेट्री बेड्स राहायच्या. सगळ्यांना सेम होईल नाही, सँडल नव्हती नाही, मध्ये आता फॅशन फ्लिपलॉप फ्लिपलॉप आख्यानी तेच फॅशन काढ. ओके, त्यामुळे मग सर गाईज, आम्ही शुभमच्या शाळेपासून आता निघालो, तिथून मगाशीच निघालो, तर 70 किलोमीटर इकडे आलोय. तिकडे थोडं काढायचं लक्षात नाही राहिलं माझ्या, हे मी सगळ्या गडबडीत तिथे विसरून गेलो. आता आम्ही इथं शुभमच्या शाळेतून 70 किलोमीटर आलोय, इथून 70 किलोमीटर आहे, त्याच्यानंतर पुढे पुणे. तर आम्ही इथे एका जागी चहाला थांबलोय, इथे चहा घेऊन पुढे खेड शिवापूर किंवा पुण्याच्या आसपास थोडा डिनरचा प्लॅन आहे. खेड शिवापूरला डिनरचा प्लॅन आहे, तिथे थोडं नॉनव्हेज चांगलं मिळतं. तर इथं मी आलेलो आहे, मी आहे, माने आहे, शुभम आहे, म्हणजे बेस्ट ते एवढ्या ट्रीपमध्ये कुठलं बेस्ट पार्ट होता तर तो शुभमची शाळा होता, तो बेस्टच शाळा होती त्याची. ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच की स्कूल कशी होती. इथं वडापाव खातोय माने, बिस्किट चहा पण चालू आहेत, सगळ्यांचं चालू व्यवस्थित. इथून पुढे कारण 100-150 किलोमीटर तरी रनच करायचे, 150-200 किलोमीटर तरी, त्याच्यानंतरच डिनरला थांबणार आहे. आणि बेस्ट सीन होती, शाळा पण चांगली होती त्याची, व्यवस्थित होतं. मी त्याची शाळा पूर्ण शूट केली आहे, ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच मी ती, म्हणजे बेस्ट हे होतं त्याचे. सर भेटले, काही सर रिटायर झाले, काही सर एक्सपायर पण झाले, तर त्यांचं पण बोलणं झालं, त्या सरांशी पण भेटणं झालं, काही त्याचे फेवरेट सर पण भेटले, आणि शाळेची थोडीफार माहिती चांगलीच भेटली की शाळातून त्यांची अपग्रेड झाली आहे. तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कळवेल ते. सी यू गाईज.